गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रो, या आयटीआयसाठी नवीन प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आयटीआयच्या वतीनं सर्वप्रथम स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, या कोरोनाच्या काळामध्ये आपण अत्यंत मेहनतीने अत्यंत सुरक्षितता बाळगून तुम्ही सायबर कॅफेवर जाऊन किंवा तुमच्या मोबाईलवरून आयटीआयला प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केले आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करून तुम्ही आयटीआयला प्रवेशित झालेला आहात. परंतु विद्यार्थी मित्र, प्रवेश होऊन देखील आपलं नियमित प्रशिक्षण अजून चालू झालेलं नाही, कारण आपलं कोरोनाचं संकट अजून काही मिटलेलं नाही. तर जोपर्यंत आपण आपल्याला आयटीआय जोपर्यंत शासन चालू करत नाही तोपर्यंत आपण आपलं ट्रेनिंग पासून आपण वंचित राहू नये म्हणून मी संदीप पाथरकर, वेल्डर निदेशक आयटीआय पारनेर, तर आपलं ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरद्वारे या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी सुरुवात करत आहे. तर विद्यार्थी मित्र, लवकरात लवकर आपण जसं पूर्वी शाळा कॉलेजमध्ये जात होतो, आपले बाजार सण वार उत्सव सगळे साजरे करत होतो, तसं वातावरण पुन्हा एकदा तयार व्हावं ही सर्वांच्या मनामध्ये इच्छा आहे. तर हे करण्यासाठी सर्वांना माझी विनंती राहील की सर्वांनी SMS हे सर्वसाधारण जीवन जगत असताना SMS या फॉर्म्युलाचा वापर करावा. तर पहिला S म्हणजे काय? तर सोशल डिस्टन्सिंग. M म्हणजे काय? तर मास्क लावल्याशिवाय आपण घराच्या बाहेर पडायचं नाही. घराच्या बाहेर पडल्यानंतर मास्क सह बाहेर पडून त्या ठिकाणी एकमेकापासून ठराविक अंतरावर दूर राहायचं. आणि तिसरा S म्हणजे काय? तर सॅनिटायझरचा. आपण बाहेर मार्केटमध्ये घराच्या बाहेर पडल्यानंतर आपण कुठल्याही पृष्ठभागाला, कुठल्याही बसमध्ये, खिडकीमध्ये, कुठेही प्रवासात आपण रॅलिंगला कशाला हात लावला तर विद्यार्थी मित्र हो, वेळोवेळी आपण आपलं सॅनिटायझरद्वारे आपण त्या ठिकाणी आपले हात स्वच्छ केले पाहिजे. त्याशिवाय आपण आपल्या चेहऱ्याला स्पर्श करू नये. तरच आपण ही कोरोनाची साखळी तोडून आपलं नियमित प्रशिक्षण चालू करू शकतो. तरीही आज मी प्रशिक्षणार्थ्याचं कुठल्याही प्रकारे प्रशिक्षणार्थी वंचित राहू नये प्रशिक्षणापासून म्हणून आपण आजपासून व्हिडिओ लेक्चरद्वारे विद्यार्थी मित्र हो ट्रेनिंग चालू करत आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, तुमचा वेल्डर या व्यवसायात प्रवेश झालेला आहे. तर या वेल्डर या व्यवसायात सर्वप्रथम जे पाठ आहे त्या पाठापासून मी तुमची सुरुवात करत आहे. पहिला पाठ आहे विद्यार्थी मित्र हो, इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेड ट्रेनिंग. तर आयटीआयला प्रवेश घेतल्यानंतर हे ट्रेड ट्रेनिंग किती गरजेचं आहे, का गरजेचं आहे, याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ वेल्डिंग, म्हणजे तुम्ही ज्या ट्रेडमध्ये तुमचा प्रवेश झालेला आहे त्या वेल्डिंग या ट्रेडचं औद्योगिक क्षेत्रामध्ये काय महत्त्व आहे याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्र हो. तर त्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेड ट्रेनिंग, जसं विद्यार्थी मित्र हो, एक सदृढ आई आरोग्य जर आपल्याला राखायचं असेल, आपलं सदृढ आरोग्य, निरोगी आरोग्य राहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण योग्य आहार व आपल्याला त्या ठिकाणी व्यायामाची गरज असते. अपघात होऊ नये म्हणून सुरक्षिततेची गरज असते. तसं औद्योगिक क्षेत्रासाठी किंवा आपला एक चांगला स्वयंरोजगार जर आपल्याला त्या ठिकाणी आपलं वर्कशॉप टाकायचं असेल, असं जर त्या ठिकाणी करायचं असेल तर आपल्याला कुशल कारागीर होणं गरजेचं असतं. तर असं अत्यंत कुशल कारागीर आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला ट्रेड ट्रेनिंगची विद्यार्थी मित्र हो फार गरज आहे. ट्रेड ट्रेनिंग शिवाय तुम्ही त्या ठिकाणी उत्कृष्ट कारागीर, उत्तम कारागीर होऊ शकत नाही. आपण आपल्या आयटीआयला प्रवेश झाल्यानंतर आयटीआयमध्ये अनेक प्रकारचे ट्रेड असतात. तर सर्वप्रथम मी तुम्हाला आयटीआय म्हणजे काय याबद्दल माहिती देतो, कारण बऱ्याच जणांना विचारलं की जेव्हा मुलं गावाकडून बसमध्ये येतात किंवा इतर ठिकाणी कुठं जातात तर त्यावेळी विचारतात काय करतो रे तू, तर आयटीआय करतो. तर बऱ्याच जणांना मी आता तुम्ही घरी आहात तर तुम्हाला मी सूचना करतो
की आपल्याला आयटीआय या शब्दाचा पूर्णपणे लॉन्ग फॉर्म माहिती व लिहिताही आला पाहिजे. म्हणून आयटीआय म्हणजे काय तर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, यालाच मराठीत काय म्हणतात औद्योगिक प्रशिक्षण संस्था. विद्यार्थी मित्र आपण ज्यावेळी आयटीआय सुटल्यानंतर किंवा आताही तुम्ही आयटीआयचा फॉर्म भरत असताना तुम्हाला जाणवलं असेल की आपल्याला अनेक प्रकारचे फॉर्म भरताना देखील अडचण येतात. म्हणून यानंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला डायरेक्ट प्लेसमेंट म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी अर्ज करण्याची गरज असते. तर त्यावेळी तुम्हाला आयटीआय, त्यानंतर तुमच्या गावाचं नाव, तुमच्या ट्रेडचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव, पिनकोड नंबर, जिल्हा, राज्य यांचं पूर्णपणे स्पेलिंग भरता आलं पाहिजे. त्याची तुम्ही आत्ता या कालावधीमध्ये घरी आहात तर प्रत्येकाने या गोष्टी करण्याची प्रॅक्टिस करा. आपल्या गावाचं नाव इंग्लिशमध्ये लिहा. काही बऱ्याच जणांना आपल्या गावाचं नाव देखील इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही, तालुक्याचं नाव इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही, पिनकोड माहीत नसतो. तर सर्व विद्यार्थी मित्रांना माझं सर्वांना प्रथम हे सांगणं आहे की आयटीआय म्हणजे काय तर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था. त्यानंतर या संस्थेमध्ये तुम्हाला तुमचं वेल्डर या ट्रेडमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तुमच्या मेरिटनुसार, तुमच्या मागणीनुसार तुम्ही वेल्डर या व्यवसायात प्रवेश घेतलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, तर वेल्डरला मराठीमध्ये म्हणतात संदाता. काय म्हणतात तर संदाता. तर आयटीआयला पहिलं झालं की इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेड ट्रेनिंग. ट्रेड ट्रेनिंगची गरज काय की त्या ठिकाणी तुम्हाला औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारे कुशल कारागीर तयार करण्यासाठीची ही संस्था आहे. किंवा तुम्हाला जर स्वयंरोजगार करायचा असेल तर त्यासाठी तुमच्या अंगामध्ये ती कला अत्यंत चांगल्या प्रकारे येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तुम्ही या आयटीआयमध्ये प्रवेश घेऊन या ट्रेडचं या ठिकाणी विद्यार्थी मित्र तुम्ही प्रशिक्षण घेणार आहात. म्हणून तुम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेड ट्रेनिंग का गरजेचं आहे हे कळालं असेल तर तुमचं इम्पॉर्टन्स ऑफ वेल्डिंग इन इंडस्ट्री, तर त्यामध्ये वेल्डर या ट्रेडमध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे. विद्यार्थी वेल्डर या ट्रेडचं प्रशिक्षण घेत असताना किंवा आयटीआयमध्ये प्रवेश झाल्यानंतर तुम्ही अनेक प्रकारचे व्यवसाय असतात बघा, मोटर मेकॅनिक, फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, डिझेल मेकॅनिक, तसा आपलाही वेल्डर. म्हणजे प्रत्येक ट्रेडचं वेगवेगळा कालावधी असतो. काही 2 वर्षाचे ट्रेड असतात, काही 1 वर्षाचे ट्रेड असतात. त्या प्रशिक्षण कालावधीमध्ये तुम्हाला कोणकोणते विषय शिकवले जातात, 1 वर्षाचा असू द्या किंवा 2 वर्षाचा असू द्या. तर त्यामध्ये पहिला विषय आहे ट्रेड थिअरी, म्हणजे याला आपण काय म्हणतो सैद्धांतिक, की आपला आपण ज्या ट्रेडला प्रवेश घेतलेला आहे त्या ट्रेडबद्दलची थिअरी. म्हणजे त्यानंतर दुसरा विषय असतो आयटीआयला इंजिनिअरिंग ड्रॉइंग, म्हणजे त्याला मराठीत म्हणतात अभियांत्रिकी आरेखन. तर यामध्ये काय शिकवलं जातं विद्यार्थी मित्र की तुम्ही औद्योगिक क्षेत्रामध्ये कामाला गेल्यानंतर किंवा बाहेर स्वतःचा व्यवसाय उद्योग चालू केल्यानंतर तुम्हाला एक ड्रॉइंग समजलं पाहिजे, ड्रॉइंग कळलं पाहिजे, माप कळले पाहिजे. तर कारण कंपनीमध्ये कामाला गेल्यानंतर तुमच्या समोर ब्ल्यू प्रिंट ड्रॉइंग दिलं जातं आणि त्या ठिकाणी त्या ड्रॉइंगचा अभ्यास करून तुम्हाला त्या ठिकाणी तो जॉब, ती वस्तू त्या ठिकाणी निर्माण करावी लागते. ते ड्रॉइंग कसं पाहायचं, त्याला कुठं वेल्डिंग मारायचं, किती लांबीचं आहे, किती जाडीचं आहे, कुठल्या प्रकारचं मटेरियल आहे, त्याचा धातू काय, हे सर्व उल्लेख त्यावरती केलेला असतो. तर त्या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला विद्यार्थी मित्र इंजिनिअरिंग ड्रॉइंग या ट्रेडमध्ये, इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयामध्ये तुम्हाला ती माहिती मिळत असते. त्यानंतर पुढचा विषय आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, याला मराठीत म्हणतात कर्मशालेय परिगणन व शास्त्र. तर यामध्ये आपण जे 8वी ते 10वी पर्यंतचे जे गणित शिकलो आणि जे विज्ञान शिकलो त्याबद्दलचेच छोटे छोटे गणित व त्या ठिकाणी थोडं विज्ञानाचा भाग आपल्याला याच्यामध्ये या विषयामध्ये आपल्याला शिकवला जाईल की जेणेकरून आपल्याला मीटर, इंच, किलो या गोष्टी सर्व त्या ठिकाणी कळायला पाहिजे. कारण आपल्याला माप घेता आले पाहिजे, सेंटीमीटर एका मीटरमध्ये किती इंच, एका फुटामध्ये किती इंच, एका इंचात किती सेंटीमीटर, अशा बारीक बारीक गोष्टीची माहिती आपल्याला वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयामध्ये शिकवली जाते. त्यानंतर पुढचा विषय आहे विद्यार्थी मित्र एम्प्लॉयबिलिटी स्किल.
एम्प्लॉयबिलिटी स्किल मध्ये काय शिकवलं जातं विद्यार्थी मित्र हो, की त्या ठिकाणी तुम्ही आयटीआयला प्रशिक्षण घेतल्यानंतर कंपनीमध्ये कामाला जाणार आहात तर कंपनी ऍक्ट काय आहे, त्यानंतर कामगार ऍक्ट काय आहेत, म्हणजे त्या ठिकाणी कामगारांचे कायदे कोणते, कंपनीचे कायदे कोणते, याबद्दल तुम्हाला त्यामध्ये माहिती शिकवली जाते. त्याचबरोबर तुम हाऊ फेस टू इंटरव्ह्यू, एखाद्या आस्थापनेमध्ये आपल्याला निश्चित प्लेसमेंट मिळावी म्हणून त्या ठिकाणी आपण कसं पेहराव करून आपल्या अंगामध्ये कसे कपडे असावे, आपलं बोलणं कसं असावं, आपलं चालणं कसं असावं, म्हणजे अर्ज कसा केला पाहिजे, या संपूर्ण बोलणं कसं पाहिजे, तर या संपूर्ण गोष्टीबद्दलची माहिती म्हणजे हाऊ फेस टू इंटरव्ह्यू याबद्दलची संपूर्ण माहिती एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयामध्ये तुम्हाला शिकवली जाते. विद्यार्थी मित्र हो, दररोज प्रशिक्षण कालावधी आपला हा 7 तासाचा असतो, तर या 7 तासामध्ये दररोज वेगवेगळे शिक्षक, त्या विषयाचे शिक्षक तुम्हाला 2 तास या 4 विषयातला दररोज 2 तास कुठल्या ना कुठल्या विषयाचं तुमचं त्या ठिकाणी तास होतील, या विषयाचं तुम्हाला त्या ठिकाणी पाठ शिकवले जातील. आणि दररोज आत्मा म्हणजे जर आयटीआयला आल्यानंतर आपण म्हणतो आपल्या आयटीआयमध्ये कुशल कारागीर का घडतात, कारण की त्या ठिकाणी 80% हे प्रॅक्टिकल शिकवलं जातं आणि 20% तुम्हाला त्या ठिकाणी थेरॉटिकली माहिती दिली जाते. सर्वात जास्त भर आपला कुशल कारागीर घडवण्यासाठी असतो, म्हणून दररोज 5 तास अत्यंत महत्त्वाचं असं, तुम्ही ज्या ट्रेडला प्रवेश घेतला आहे त्या ट्रेडचं प्रॅक्टिकल करण्यासाठी दररोज 5 तास वेळ दिला जातो विद्यार्थी मित्र. म्हणजे असा आपला एकंदर कालावधी दिवसभराचा 7 तासाचा शेड्यूल असतो विद्यार्थी मित्र. तर तुमचं वेल्डर या ट्रेडला प्रशिक्षण प्रवेश झालेला आहे विद्यार्थी मित्र. आता आपण जर पाहिलं तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असते का वेल्डिंग वेल्डर ट्रेडला ऍडमिशन झालं आपले डोळे खराब होतील, तर विद्यार्थी मित्र साधं पैलवान व्हायचं असेल तरी आपल्याला शरीर कमावण्यासाठी आपण ज्यावेळी सुरुवात करतो तर त्यावेळी सुद्धा नवीन नवीन आपलं त्या ठिकाणी अंग दुखत असतं. आपण एखाद्या पोलीस भरतीला जाणार असो, आपण रनिंगची प्रॅक्टिस करायला गेलो त्यावेळी अंग दुखत, आपण साधं शेतावरती कधी सवय नसल्यावर बांधावर गवत काढायला गेलो तरी आपलं अंग दुखत. तर विद्यार्थी मित्र तसं कुठल्याही क्षेत्रामध्ये नवीन नवीन काम शिकत असताना आपल्याला कुठल्या प्रकारचा तर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा त्रास होत असतो, परंतु घाबरण्याची गरज नाही. तर जर वेल्डिंगमुळे जर डोळे खराब होत असते तर आपल्या भूतलावर वेल्डरच राहिले नसते. म्हणून मी तुम्हाला तुमच्या मनातली सर्वप्रथम ही वेल्डर ट्रेड केल्याने डोळे खराब होतात ही भीती काढून टाकण्यासाठी मी तुम्हाला या गोष्टीची माहिती सांगतो. तर विद्यार्थी मित्र वेल्डर ट्रेड केल्यानं इम्पॉर्टंट सॉफ्ट वेल्डिंग ट्रेडिंग औद्योगिक क्षेत्रात वेल्डिंगला का महत्व आहे, कारण की वेल्डिंग इज अ ब्लड ऑफ इंडस्ट्री. वेल्डिंग हे औद्योगिक क्षेत्राचं रक्त आहे. जसं मनुष्याच्या शरीरातलं जर एखादी जखम झाली आणि रक्त वाहू लागलं तर माणूस काय होतो, बिशुद्ध पडतो. तसं वेल्डिंग शिवाय इंडस्ट्री चालू शकत नाही. वेल्डिंग इज अ हार्ट ऑफ इंडस्ट्री. औद्योगिक क्षेत्राचा हे एक हृदय आहे, हार्ट आहे. हार्ट बंद केल्यानंतर काय होतं हे तुम्हाला माहिती, तर बंद झाल्यानंतर काय होतं ते माहिती. तसं वेल्डिंग इज द बॅकबोन ऑफ इंडस्ट्री. हा एक कणा आहे औद्योगिक क्षेत्राचा, वेल्डिंग हा एक कणा आहे. आणि वेल्डिंग इज अ की ऑफ इंडस्ट्री. औद्योगिक क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये गेले विद्यार्थी मित्र हो, तर त्या ठिकाणी तुम्हाला वेल्डिंग शिवाय पर्याय नाही. म्हणून तुम्हाला वेल्डर या ट्रेडला तुमचा प्रवेश झालेला आहे तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही फक्त कुठल्याही ट्रेडमध्ये प्रवेश होऊ द्या विद्यार्थी मित्र हो, तर त्या ट्रेडला योग्य असं कारागीर होणं गरजेचं असतं. कारण की आपण पाहतो आपल्या गावामध्ये अनेक प्रकारचे कारागीर असतील. आपण म्हणतो आपल्या गावामध्ये एखादं सलूनचं दुकान असेल, आपण म्हणू एखादं टेलरचं दुकान असेल, म्हणजे अनेक दुकानं असतील, सलूनचे अनेक दुकानं असतील, टेलरचे अनेक दुकानं असतील, आहे का नाही. तर विद्यार्थी मित्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक व्यावसायिक असतात. परंतु आता तुम्हीच बघा, तुम्ही ठराविकच एखाद्या सलूनच्या दुकानात जाऊन नेहमी केस कापता तर का जाता बाकीच्या ठिकाणी तुम्ही कायम कायम का बदलत नाही, कारण की तो तुमचे केस
व्यवस्थित कापतो, तुम्हाला त्या ठिकाणी तो सर्व्हिस चांगली देतो, तुमचं काम व्यवस्थित करतो, म्हणजे तो एकदम कुशल कारागीर आहे म्हणून तुम्ही तो फेमस झाला, तो प्रसिद्ध झाला, त्याचं नाव झालं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्याच्याकडे जात असता. तसं आपण देखील आपल्या वेल्डर या ट्रेडमध्ये आपण एकदम प्रशिक्षित कुशल कारागीर झालो तरच आपलं समाजामध्ये आपलं नाव होईल आणि आपल्याकडे अनेक प्रकारचे जर तुम्ही स्वयंरोजगार टाकला तर कामं येतील व औद्योगिक क्षेत्रात एखाद्या आस्थापनेमध्ये सुद्धा तुम्हाला सुरुवातीला ट्रेनी म्हणून घेतलं जाईल. ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला प्रोबेशन मिळेल आणि त्या ट्रेनिंग व प्रोबेशन पिरियडमध्ये जर खरंच तुमच्या अंगामध्ये कौशल्य असेल तर विद्यार्थी मित्र हो तुम्ही निश्चित 100% त्या ठिकाणी परमानंट म्हणजे कायम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की कंपनी तुमच्या सर्व गुणवत्तेचा आधारावर तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी काय करेल तर परमानंट करेल काम. तर विद्यार्थी मित्र हो आयटीआयचं प्रशिक्षण हे अत्यंत कमी खर्चिक आहे, तुम्हाला सांगितलं अत्यंत कमी खर्चामध्ये. कारण की प्रत्येकाची इच्छा असते 10वी पास झाल्यानंतर अगोदर माणूस काय म्हणतो सायन्सला नंबर लागला पाहिजे, आपला मुलगा डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे. नंतर दुसरी अपेक्षा काय ठेवतो तो की नाही काही सायन्सला लागला तर डिप्लोमाला लागलं पाहिजे. आणि म्हणजे त्याच्या मनातच अशी भीती असते की नाही काही मिळालं तर तो आय टी आय देतो. तर पहिली ही निगेटिव्हिटी विद्यार्थी मित्र तुम्ही काढून टाका. आय टी आय केल्यानंतर नियमित आय टी आय केल्यानंतर तुम्ही निश्चित निश्चित कुशल कारागीर होऊन तुम्हाला निश्चित प्लेसमेंट मिळेल किंवा तुम्ही स्वतःचा चांगल्या प्रकारे स्वतःचा स्वयंरोजगार करू शकता. असं जर कुठलं ट्रेनिंग असेल तर ते आयटीआयचं ट्रेड ट्रेनिंग आणि त्यामध्ये आपलं हे वेल्डरचं ट्रेनिंग आहे विद्यार्थी मित्र. म्हणून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेल्डिंग हे किती महत्वाचं आहे. बरं, वेल्डर ट्रेड केल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये जॉब उपलब्ध आहे हे बघा विद्यार्थी मित्र. सर्वप्रथम मी या ठिकाणी ऍग्रीकल्चर इंडस्ट्री का लिहिलं, कारण भारत हा शेती प्रधान देश आहे. तो आपण देखील खेड्यापाड्यातूनच येतो, आपण सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र तुम्ही पाहिलं शेती अवजार आपले ट्रॅक्टर ट्रेलर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मेंटेनन्सचे काम असतात किंवा शेती अवजारांचा मोठ्या प्रकारे आपल्याला एक इंडस्ट्री ही खुली आहे. कारण ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये वेल्डर ट्रेडचं अत्यंत महत्व आहे. त्यानंतर दुसरी इंडस्ट्री आहे विद्यार्थी मित्र मोटर व्हेकल अँड ऑटोमोबाईल इंडस्ट्री. म्हणजे मोटर व्हेकल म्हणजे काय, मोठमोठ्या गाड्या, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, 10 चाकी आपण म्हणतो, 10 व्हीलर, की त्या ठिकाणी मोठमोठ्या ज्या ट्रक टेम्पो हे तयार होतात त्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा व ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आपण जसं म्हणतो की स्कूटी बजाज म्हणजे 2 व्हीलर गाड्या, तर या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर स्ट्रक्चरल मॅन्युफॅक्चरिंग. स्ट्रक्चरल मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, की आपल्याला एखादं धरण बांधायचं असेल, आपल्याला एखादा मोठा ब्रिज तयार करायचा असेल, तर किंवा आपल्याला एखादी मोठी इंडस्ट्री उभारायची असेल. औद्योगिक क्षेत्रात प्रत्येक कंपनीला कंपनीमध्ये त्यांचा प्रोडक्शन तयार करायला तर वेल्डर लागतोच, परंतु ती कंपनी उभं करण्यासाठी तिचं स्ट्रक्चर उभं करण्यासाठी देखील विद्यार्थी मित्र आपल्याला वेल्डरची आवश्यकता असते. त्यानंतर शिप बिल्डिंग. आपण पाहिलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये माझगाव डॉक मुंबई येथे, तसंच विशाखापट्टणम या ठिकाणी आपलं शिप म्हणजे जहाज बांधणीचे सेंटर आहे. तर या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला जहाज बांधणी क्षेत्रात, पाणबुडी तयार करायच्या क्षेत्रामध्ये आपल्याला वेल्डर या ट्रेडचं अत्यंत महत्व आहे. कारण वेल्डरशिवाय हे निर्माणच होऊ शकत नाही. मी सांगितलं का वेल्डिंग इज द हार्ट ब्लड ऑफ इंडस्ट्री. तसं त्यानंतर एअरक्राफ्ट आणि एरोस्पेस इंडस्ट्री, की म्हणजे आपण विमान बांधणी म्हणू किंवा जे अवकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यान सोडले जातात, तर त्या ठिकाणी ते एरोस्पेस स्पेस इंडस्ट्री सेक्टर जे आहे, एअरक्राफ्ट सेक्टर आणि एरोस्पेस सेक्टर, या सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात जॉब उपलब्ध आहे. त्यानंतर मायनिंग इंडस्ट्री म्हणजे खोदकाम इंडस्ट्री. आता आपण पाहिलं आपल्या गावाकडं की जेसीबी येतो, पोकल्या येतो, त्याच्या बकेट्स असतात, म्हणजे हे निर्माण करायला सुद्धा त्या ठिकाणी ते वाहण्यासाठी डंपर असतात, ट्रेलर असतात,
ते त्या माइनिंग इंडस्ट्री मध्ये सुद्धा आपल्याला वेल्डरला मोठ्या प्रमाणात जॉबची व स्वयंरोजगाराची उपलब्धता आहे. त्यानंतर आर्किटेक्चरल इंडस्ट्री, आर्किटेक्चरल इंडस्ट्री मध्ये विद्यार्थी मित्र आपण पाहूया की एक आर्किटेक्चर इंजिनियर असतो, कुठल्याही गोष्टीचं त्याला प्लॅनिंग करावं लागतं. ते प्लॅनिंग करत असताना त्याला वेल्डरचा सुद्धा विचार करावा लागतो, कारण ते प्लॅनिंग करत असताना त्याने एखादं बंगला बांधायला घेतला तर त्या बंगल्याचे जर त्या ठिकाणी त्याला रॅलिंग असतील, त्याला वर जायला जिने असतील, त्याच्या विंडोज असतील, ह्या जर खिडक्या ह्या जर तयार करायच्या असतील तर त्याला त्या ठिकाणी देखील आर्किटेक्चरला देखील वेल्डरची गरज, वेगवेगळ्या प्रकारचे शेड तयार करायचे असतील तर त्या आर्किटेक्चरला देखील वेल्डरची गरज लागते. त्यानंतर रिपेरिंग वर्क, विद्यार्थी मित्र आपण आपल्या गावाकडे पाहिलं की आपली सायकलचं पॅडल तुटल्यापासून तर मोटरसायकलची किक तुटल्यापर्यंत आपलं कुठलंही घरगुती फर्निचर असेल, टेबल, स्टूल, कॉट, अशा वस्तू दुरुस्त करण्याची कामं देखील छोट्या छोट्या वर्कशॉपवर मोठ्या प्रमाणात आपल्याला ती जॉबची ऑपॉर्च्युनिटी असते. आपण स्वतःचा फर्निचरचा व्यवसाय टाकून आपण देखील वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू निर्माण करून एक स्वतः मालक होऊ शकतो, आणि स्वतः मालक होऊन आपण अजून आपल्या गावातील 2-3 होतकरू तरुणांना त्या ठिकाणी रोजगार देण्याचं काम करू शकतो. असा हा अत्यंत महत्त्वाचा आपला हा वेल्डर ट्रेड आहे विद्यार्थी मित्र. तर वेल्डर ट्रेड केल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये जॉब मिळू शकतो तर म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे अजून आपल्याला, तर विद्यार्थी मित्र गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये म्हणजे सरकारी नोकरी, आपल्याला सरकारी नोकरी मिळू शकते. तर सरकारी नोकरी कुठे मिळू शकते विद्यार्थी मित्र, भेल कंपनी असेल, त्यानंतर कोल इंडिया असेल, NTPC असेल, इस्रो असेल, इंडियन रेल्वे असेल, DRDO, इंडियन रेल्वे तर तुम्हाला माहिती आहे भारतीय रेल खातं, यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला रेल्वेमध्ये वेल्डरची भरती निघत असते. आपलं एसटी महामंडळ असेल, स्टेट ट्रान्सपोर्ट, यामध्ये सुद्धा आपलं MSCB असेल, PWD असेल, यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला रोज स्वयंरोज आपल्याला जॉबची म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याची त्या ठिकाणी संधी आहे. त्यानंतर DRDO म्हणजे तुम्हाला माहीत असेल रिसर्च, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, ती सर्वात मोठी एक संरक्षक खात्याचं हे एक सेंटर आहे. तर त्या विद्यार्थी मित्र त्या DRDO सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जसं मी सांगितलं एअरक्राफ्ट व एरोस्पेस या क्षेत्रामध्ये आहे तसं DRDO सुद्धा तुम्हाला जॉबची गव्हर्नमेंट जॉबची ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर शिपयार्ड इंडस्ट्रीमध्ये कोचिन शिपयार्ड, माझगाव डॉक, त्यानंतर विशाखापट्टणम असं अनेक ठिकाणी तुम्हाला या शिपयार्ड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जॉबची गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर HCL आहे, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड, त्यानंतर ONGC ऑइल अँड गॅस इंडस्ट्री आहे ती, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जॉबची ऑपॉर्च्युनिटी आहे गव्हर्नमेंट. आता आपण जर पाहिलं तर 3 सेक्टर येतात विद्यार्थी मित्रांनो जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्ये, पहिलं गव्हर्नमेंट सेक्टर, दुसरं प्रायव्हेट सेक्टर आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय सेल्फ एम्प्लॉयमेंट. गव्हर्नमेंट सेक्टर मी तुम्हाला सांगितलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आता आपल्या जवळ अनेक प्रकारच्या औद्योगिक स्थापना, औद्योगिक म्हणजे MIDC त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्र त्या MIDC मध्ये आपण आपल्या अनेक वेळा ऐकत आलेलो आहे की टेल्को कंपनी आहे, बजाज ऑटो कंपनी आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, त्यानंतर हुंदाई आहे, जनरल मोटर आहे, अशा अनेक प्रकारच्या कंपन्या या प्रायव्हेट सेक्टरमध्ये, लार्सन अँड टुब्रो आहे, गोदरेज कंपनी आहे, अशा प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक कंपनीमध्ये वेल्डर या ट्रेडला या प्रायव्हेट सेक्टरमध्ये निश्चितच प्लेसमेंट मिळते विद्यार्थी मित्र. फक्त गरज आहे आपण ITI प्रवेश झाल्यानंतर नियमित उपस्थित राहून पूर्ण ट्रेनिंग हे आत्मसात केलं करून त्या ठिकाणी कुशल कारागीर होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे तुम्हाला मी सांगितलं मागच की तुम्ही स्वतःचा एक उद्योग व्यवसाय सुरू करू शकता, फॅब्रिकेशनची कामं घेऊ शकता, तुम्ही त्या ठिकाणी फर्निचरची कामं घेऊ शकता, आणि
त्याच बरोबर तुम्ही ह्याच्या प्रायव्हेट सेक्टर मधल्या गव्हर्नमेंट सेक्टर मधल्या ज्या कंपन्या असतील यांचं जर त्या ठिकाणी मेंटरशिप मिळवली तर त्यांचे 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 जे छोटे छोटे कंपार्टमेंट आहेत की जे तुम्ही तयार करू शकता छोटे छोटे जॉब, तर ते जॉब तयार करून तुम्ही तुमच्याच गावातील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी त्या कंपनीला तुम्ही तो जॉब आपल्या वेल्डर या ट्रेड मार्फत त्यांना तुम्ही देऊ शकता. तर विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला वेल्डर या ट्रेड बद्दल जर तुम्हाला इम्पॉर्टन्स या ट्रेड ट्रेनिंगची गरज काय हे सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर इम्पॉर्टन्स ऑफ वेल्डिंग इन इंडस्ट्री औद्योगिक क्षेत्रामध्ये वेल्डरचं महत्व काय, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये वेल्डर ट्रेडचं महत्व आहे, तर या व्यतिरिक्तही आता आजपासून आपलं व्हिडिओ लेक्चर चालू झालेलं आहे. नवीन सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि वेल्डर ट्रेडनी तुम्हाला कुठल्या प्रकारचं डोळ्याचं काही नुकसान होईल असं कुठली कोणाचंही ऐकून न घाबरता विद्यार्थी मित्र तुम्ही फक्त नियमित उपस्थित राहून प्रशिक्षण कालावधी अत्यंत काळजीने पूर्ण करा आणि आज झालेल्या या लेसनमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अजून मार्गदर्शनाची गरज वाटली किंवा अजून तुम्हाला काही अडचण वाटल्यास तर तुम्ही मला 93-25-21-55-33 या नंबरवरती फोन कॉल करू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 92-26-25-59 या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपवर देखील तुमचा मेसेज टाकू शकता. मी तुम्हाला यापुढील सर्व लेसन्स जास्तीत जास्त आपले पाठ जे म्हणतो आपण हे पाठ आपले व्हिडिओ लेक्चरद्वारे पूर्ण करून आपलं कुठल्याही प्रकारे प्रशिक्षण थांबू नये. ज्यावेळी आपलं आयटीआय चालू होईल त्यावेळी मग आपल्याला विद्यार्थी मित्र जास्तीत जास्त आपल्याला प्रॅक्टिकल वरती भर देता येईल. तर आता मी जे तुम्ही जर मला या कुठल्याही प्रकारचे हे जे लेक्चर होतात याच्या नोट्स तर मी तुम्हाला निश्चितच पुरवेल. तुम्ही मला फक्त तुम्ही कॉल जरी केला तर मी या सर्व लेक्चरच्या तुम्हाला नोट्स तर पुरवणारच आहे. त्याचबरोबर तुम्ही नियमित त्याचं वाचन करून त्या संबंधी कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास मला तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्र, गुड बाय.